शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रचार सुरू असून विविध घटक पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या युतीधर्माचं पालन करताना दिसत आहेत. मात्र शिवसेना भाजप पक्षाचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले गट या प्रचाराच्या यंत्रणेपासून काहीसा अलिप्त दिसून येतोय. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून अनुसूचित जाती समूहाच्या अनेक आणि सामाजिक प्रश्नांसाठी अन्याय अत्याचारांच्या विरोधात आंदोलनं होत असतात. मात्र खासदार सदाशिव लोखंडे यांनी कधीही यामध्ये सहभाग नोंदवला नाही अथवा सहानुभूतीपूर्वक प्रश्न हाताळले नाही. तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार असल्याच्या कार्यकाळामध्ये दलित वस्त्यांमध्ये एकही काम केलं नसल्याचा आरोप आरपीआयचे कार्यकर्ते करतायत. प्रस्थापित राजकीय व्यवस्थेमध्ये दलित मतदार विखुरला गेल्याचं चित्र सध्या या शिर्डी लोकसभा मतदारसंघात दिसून येते. त्यामुळे दलित असणाऱ्या जाती यामध्ये चर्मकार, मातंग, बौद्ध या प्रत्येक जातीतील अनेक उमेदवार यावेळी लोकसभेच्या मैदानात उतरल्यानं मोठा पेच निर्माण झालाय. यामुळे दलित मतांचं तर विभाजन होणारच, त्यातच खासदार सदाशिव लोखंडे हे युतीचे असूनही शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते लोखंडे आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप करतायत. याचबरोबर ते आम्हाला सन्मानही देत नसल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे राज्य सचिव विजय वाघचौरेंनी एसएनएन न्यूजशी बोलताना केला. सभा मतदारसंघाची निवडणूक सुरू होऊन गेली 8-10 दिवस झालेले आहेत. या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे, राखीव मतदारसंघ असल्यामुळे येथे प्रस्थापित राजकारणाच्या माध्यमातून या निवडणुका लढवल्या जातात. 2014 निवडणुकीच्या वेळी खासदार रामदास आठवलेंचा पराभव ज्यांनी केला होता त्या भाऊसाहेब वाघचौरेंना पराभूत करण्याच्या मानसिकतेतून आणि मोदी लाटेपेक्षा रामदास आठवलेंच्या पराभवाची लाट आणि त्यातून आंबेडकरी समुदायानं ज्या पद्धतीनं सदाशिव लोखंडे यांना एक हाती विजय मिळवून दिला, जवळजवळ 2 लाखाच्या मताधिक्याने ते निवडून आले, हे सर्व जरी खरे असलं तर गेली 5 वर्षांमध्ये सदाशिव लोखंडेंनी या मतदारसंघात दुर्लक्ष केलं अशी भावना सर्वसामान्य माणसांची आहे आणि रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांची सुद्धा आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून एक दुसरी गोष्ट प्रकर्षाने जाणवली, का राष्ट्रीय पक्षांनी या मतदारसंघात चळवळीच्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही असं चित्र समोर गेल्यामुळे या मतदारसंघातील आंबेडकरी समुदायानं या निवडणुकी त्यांची मतं, निर्णायक मतं निवडून येणाऱ्या कार्यकर्त्या उमेदवाराच्या मागे लावण्याचा या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे. आमच्याकडे दुसरी एक असा प्रश्न पडलेला आहे का आम्ही रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात युतीच्या उमेदवाराचं काम करावं असे आदेश असताना सुद्धा युतीच्या उमेदवारानं गेली 8 दिवस निवडणूक प्रचार यंत्रणा उभी करीत असताना सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या संदर्भात कसल्या प्रकारचं प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी करून घेतलेलं नाही. आजही ते एकटेपणानं निवडणुकीची यंत्रणा राबवत आहे, त्यामुळे कार्यकर्ता दुखवला गेल्यासारखा आहे. आजही आम्ही त्या संदर्भातल्या किमान 2-3 मीटिंग त्याच्यासोबत होऊन सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला विश्वासात न घेतल्यामुळे सर्व समाजामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि या संदर्भातला एक निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातून या मतदारसंघात कोणाच्या पाठीशी उभं राहावं या संदर्भातला निर्णय येत्या 23 तारखेला संगमनेर येथे एका बैठकीत कार्यकर्त्याच्या माध्यमातून सर्व गट तटलांबरोबर घेऊन एकत्रित निर्णय करण्याची आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे. आठवले साहेबांना या संदर्भातली संपूर्ण कल्पना आम्ही दिलेलीच आहे, का सदाशिव लोखंडे कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखादुखात असतील किंवा चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बरोबर चांगल्या प्रकारे कसल्या समन्वय साधण्याची भूमिका घेत नसल्यामुळं रिपब्लिकन कार्यकर्ते आजही प्रचार यंत्रणेमध्ये अभावाने दिसून येत असे आहेत. कुठल्या प्रकारे कार्यकर्ता प्रचार यंत्रणेत सहभागी नाही आणि आठवले साहेबांच्या आदेशानंच युतीचा धर्म निभावण्याची आमची इच्छा असताना सुद्धा लोखंडे आम्हाला विश्वासात घेत नाही ही भूमिका लक्षात घेऊन येत्या 2-3 दिवसात कोणाबरोबर जायचं किंवा आठवले साहेबांबरोबर पुन्हा एकदा चर्चा करून लोखंडेच्या बरोबर राहायचं किंवा एखाद्या चळवळीतील कार्यकर्त्याच्या पाठीशी राहायची अशी भूमिका घेण्यासाठी 23 तारखेची मीटिंग निश्चित करण्यात आली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात दलित मतदारांची संख्या 3 लाखांच्या आसपास आहे आणि ही मतं विजयी उमेदवारासाठी निर्णायक असतात. मात्र ही मतं यावेळी कोणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वच राजकीय पक्षांची नजर आहे. त्यातच अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांनीही काही दिवसांपूर्वी विजयराव वाघचौरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. मात्र युती असलेले खासदार लोखंडेंनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती असाच प्रश्न आरपीआय पक्षातील कार्यकर्त्यांना पडलाय. आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी याविषयी अधिक सांगितले. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये रामदासजी आठवले यांच्या आदेशानं काही दिवसापूर्वी मुंबई येथे बैठक झाली. त्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी युतीसोबत काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु या मतदारसंघातील सदाशिव लोखंडे यांनी कुठल्याही कार्यकर्त्यांना, रिपाईच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यांना कुठल्याही कार्यकर्त्याची आवश्यकता वाटत नाही की काय अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे.
आम्ही युतीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांपर्यंत मतदारसंघामध्ये फिरलो. त्यांना मदत करण्याच्या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यांची जेव्हा चर्चा केली तेव्हा कार्यकर्त्यांच्या भावना अशा लक्षात आल्या की केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जरी आदेश केलेला असला परंतु सदाशिव लोखंडे यांनी कुठल्याही मतदारसंघामध्ये दलित वस्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही किंबहुना कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाही आणि म्हणून अशा उमेदवाराचं काम का करायचं अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. सामाजिक उमेदवारी म्हणून कार्यकर्ते वंचित आघाडीकडे या निमित्तानं पाहत आहे आणि म्हणून ही सामाजिक उमेदवारी जरी असली तरी आम्ही पक्षाचा आदेश पाळणारे सर्व कार्यकर्ते आहेत परंतु अजूनही रिपाईच्या कार्यकर्त्यांचं आणि सेना भाजप युतीचं मनोमिलन झालेलं नाही म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते संभ्रमात आहोत. या पुढच्या काळामध्ये आदरणीय रिपाईचे राज्य सचिव विजयराव वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर येथे बैठक होणार आहे. त्या बैठकीत आम्ही सर्व कार्यकर्ते निर्णय घेऊ. दलित वस्त्यांमध्ये कामं केलीच नसल्यानं आरपीआय कार्यकर्ते नेत्यांना काय उत्तर द्यावं हा प्रश्न खासदार लोखंडेंना बहुधा पडला असल्याची चर्चा दलित आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते खासगीत करत आहेत. मात्र युती धर्म निभावण्याची आज ही आरपीआय आठवले यांची कार्यकर्ते आणि नेत्यांची इच्छा आहे. याचबरोबर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनीही तसे कार्यकर्ते आणि नेत्यांना आदेश दिलेत. मात्र खासदार लोखंडेंना नेमका आरपीआय चळवळीपासून धोका वाटतोय का की न केलेल्या कामांमुळे आरपीआय नेते आणि कार्यकर्ते यांना देण्यासाठी सक्षम उत्तरे नाहीत आणि योग्य सन्मान मिळाल्याशिवाय कार्यकर्ते नेते प्रचारात सहभाग नोंदवण्यास तयार नाहीत, मग ही मते कोणाच्या पारड्यात पडणार हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र तोपर्यंत आरपीआय आठवले गट कोणाच्या बरोबर जाणार हा सस्पेन्स कायम आहे. न्यूज रिपोर्टर भाऊसाहेब साळवे, एस्तान मीडिया, अकोले.